देशात यंदा खरिपातील कडधान्य उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे मात्र सरकार जास्त आयात करून पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे उत्पादन कमी राहूनही शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळत नाही मग यंदा देशातील कडधान्य उत्पादन कसं राहू शकतं तुरीला काय दर मिळू शकतो याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ जर का ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Facebook वर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून ताज्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सहजरित्या मिळतील नमस्कार मी धनंजय तुम्ही पाहताय अॅग्रो वन तर देशात यंदा कडधान्य उत्पादन घटण्याची शक्यता आहे यंदा खरिपात कडधान्य लागवड कमी झाली त्यातच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने पिकाला फटका बसला याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे यंदा पेरणीच्या काळात केंद्र सरकारने खरीपात एकशे पाच लाख टन कडधान्य उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं होतं मात्र पहिल्या सुधारित अंदाजात सरकारने चौऱ्याऐंशी लाख टनांवर खरीपातील कडधान्य उत्पादन स्थिरावेल असं म्हटलंय खरीपातील महत्वाचं कडधान्य असलेल्या तुरीचं उत्पादन यंदा एकोणचाळीस लाख टनांवर स्थिरवण्याची शक्यता आहे तर उडीद आणि मुगाचेही उत्पादन घटण्याचा अंदाज आहे उडीद आणि मुगाची सरकारी खरेदी अनेक राज्यांमध्ये सुरू आहे तर नवी तूर डिसेंबर पासून बाजारात येईल देशातील उत्पादन घटणार म्हणजे शेतकऱ्यांना चांगल्या दराची संधी निर्माण होईल मात्र सरकार पुरवठा वाढवण्यासाठी आयातीवर जोर देत आहे देशात कडधान्याची आयात वाढावी यासाठी केंद्र सरकारने एकतीस मार्च दोन हजार पर्यंत तूर उडीद आणि मसूरची आयात मुक्त श्रेणीत ठेवली आहे तसंच म्यानमार आणि आफ्रिका देशातून तूर आणि उडीद आयातीचे करारही केले आहेत शिवाय ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामधून सहा ते आठ लाख टन मसूर आयात होण्याची शक्यता आहे तसंच आफ्रिका आणि म्यानमारमधून तुरीची एवढीच आयात होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारने रब्बी हंगामात एकशे नव्वद लाख टन कडधान्य उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलंय यात हरभरा उत्पादन एकशे पस्तीस लाख टनांवर पोचेल असा अंदाज सरकारने व्यक्त केलाय शिवाय रब्बीत मसूर आणि वाटाण्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतं मात्र दुसरीकडे सरकारने मसूर आहे तेचा धडाका लावलाय त्यामुळे याचा परिणाम पेरणीवर होऊ शकतो देशात पिकाचं नुकसान होऊन उत्पादन कमी होतं मात्र सरकार आयात करून पुरवठा वाढवतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळत नाही परिणामी शेतकऱ्यांसाठी पीक तोट्याचं ठरतं म्हणून शेतकरी त्या पिकाची पेरणी वाढवत नाहीत आणि शेवटी उत्पादन कमीच राहून आयातीवर अवलंबून राहावं लागतं शेतकऱ्यांना चांगला दर मिळाल्यास ते उत्पादन वाढवतील आणि देश स्वावलंबी होईल असं जानकार्यांनी सांगितलंय सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कडधान्याची स्थिती काय असेल याबद्दलही तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक ला आणि फॉलो करायला विसरू नका आणि हो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बिंदास शेअर करा